त्यांच्याकडे असेल पासवर्ड पॅटर्न काहीतरी असेल समीर नाहीये चल बोल नाहीये नमस्कार मी प्रवीण कोरगंटीवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुणे आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचा कार्यक्रम होता 11 वाजता काल ती ग्राउंड फ्लोअरला सर्व अधिकारी आणि पदाधिकारी हजर होते कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही वरती आलो चेंबरला एक मास्कधारक व्यक्ती आला आणि त्याने मला सांगितलं की त्यांना दलित वस्तीचे कामांची मंजुरी हवी आहे आम्ही त्यांना सांगितलं नियमानुसार तुमचं जे काही काम आहे ते मंजूर होऊन जाईल आणि त्यांनाही सांगितलं आमच्या दलित वस्तीचं काम बघणारे ज्या इन्स्पेक्टर आहेत त्या आजारी आहेत आणि त्या आला की तुमचा जो प्रस्ताव आहे तो देखील सादर केला जाईल त्यांनी याच्या अनुषंगाने काही ऑफर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगितलं की या कामांसाठी कुठल्याही कामांसाठी कोणतेही 1 रुपयाची गरज नाही कोणालाही पैसे देण्याची गरज नाही त्यांचा त्यानंतरचं त्यांची वागणूक थोडीशी डाऊटफुल होती ते अँटी चेंबरला गेले अँटी चेंबरला जाऊन आले आणि थोडंसं आम्हाला ते त्यांची हालचाल प्रॉपर वाटली नाही दुसऱ्या इन्स्पेक्टरला बोलावून घेतलं त्यांना सांगितलं यांचं जे काही काम आहे ते पुटअप करा आणि मंजुरीसाठी सादर करा नियमानुसार जो काय तो मंजूर करून घ्या आणि पुढची मीटिंग असल्यामुळे मी निघून गेलो परंतु त्यांची हालचाल थोडे डाऊटफुल वाटत होते ते मला माहीत पण नाही पण पैसे ठेवले की नाही ठेवले ते काहीही मला बघायला मिळालं नाही बघितलं नाही पण त्यांचं फक्त हालचाली मी अँटी चेंबरला गेलो पण संशयास्पद वाटलं मग त्यानंतर मी अँटी चेंबरला गेलो पण अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास याकरिता कामंजुरीसाठी ते आलेले होते हां पोलिसांमध्ये तक्रार करणार वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे वरिष्ठ यांनी बघून पण गेलेले आहेत आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करणार